अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। राज्याच्या महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्यासाठी रेवस रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। या महामार्गावर 7 खाडी पुलांची मागणी होत होती, ही अखेर महायुती सरकारने पूर्ण केली। या सागरी महामार्गामुळे मुंबई ते कोकण अंतर आता केवळ 5 तासात पार करता येईल। या खाडी पुलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7,851 कोटी रुपयांच्या खर्चाला महायुती सरकारने मान्यता दिली आहे। यामुळे कोकणचा गतिमान विकास होणार आहे।